चले बन कर आते हैं भाऊ। अरे पाच मिनिटा भाऊ ताई ताई राहू द्या ताई। अरे राहू द्या ना ताई। अरे बाकी मागे सरकार भो भाऊ चालू वर्षी डायरेक्टली 80% मालमत्ता करामध्ये वाढ करून डायरेक्टली त्यांना नोटीस दिलेली आहे। त्या नोटीसा पूर्णपणे इलिगल आहे। या ठिकाणी तुम्हाला आठवण करून देतो की 2015 साली धुळे महानगरपालिकेच्या महासभेने आणि त्या ठिकाणी स्थायी समितीने ठराव केलेला होता की जे गावं या ठिकाणी समाविष्ट होती त्या गावांमध्ये पुढील 5 ते 10 वर्षापर्यंत कुठलीही कर आकारणी करण्यात येऊ नये। महानगरपालिका प्रांतिक अधिनियम कायदा 1948 नुसार 129 व कलम जिल्हा परिषदेमध्ये जे गावं समाविष्ट होतात त्या गावांना पुढील 10 वर्षापर्यंत कर आकारणी करताना सगळ्यात कमीत कमी दर त्या ठिकाणी आकारण्यात द्यावा अशी तरतूद त्या अधिनियम कायद्याच्या कलम त्याच्याप्रमाणे 22 रुपये 20 रुपयाने 18 रुपये 17 रुपये असं जो कर आकारणी केली गोष्टी चौरस फूट ही 17 रुपयाची जी चौरस फुटाची आकारणी ते देखील धुळे महानगरपालिकेची जास्त आहे। आणि या नोटिसा देताना तुम्ही जर बघितलं टोटल 36% करवाढ तुम्ही त्या ठिकाणी गेलेली आहे आणि 10% मालमत्ता करामध्ये 36% तुम्ही इतर करामध्ये या गावांमध्ये आतापर्यंत तुम्ही फक्त तीनच सुविधा देत आहे। एक म्हणजे पतदिव्यांची दुसरी म्हणजे पाण्याची हे दोनच कर। सर्वप्रथम मी सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करते। महानगरपालिका या प्रशासनाच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत घरपट्टी नळपट्टी वसुलीच्या, परंतु ज्या लोकांकडून त्यांनी 2022 पर्यंत जरी करपट्टी घरपट्टी आकारलेली आहे तशा सदर लोकांना देखील त्यांनी नोटिसा दिलेल्या आहेत। हा त्याचा नमुना आहे। मी स्वतः त्याची एक अर्जदार आहे। मला असं म्हणायचं आहे जे प्रशासन तुमच्याकडनं घरपट्टी नळपट्टी आकारतं त्यांना मूलभूत गरजा पुरवण्याचा अधिकार हा प्रशासनाचा असतो, परंतु ही 11 गावे समाविष्ट करण्यात आलेली तिथे त्या 11 समाविष्ट गावं असणाऱ्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारची मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या नाही। तरी मला असं म्हणायचं नमूद करू इच्छिते मी अशा ज्या ह्या नोटिसा ज्या पाठवलेल्या आहेत त्या अगदी चुकीच्या आहेत। कुठल्याही प्रकारे आपण एक आधार होतो त्याच्यावर आधारित नाहीये। आणि मला आता मी ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध करते आणि याच्या ह्या ज्या नोटिसा पाठवलेल्या आहेत त्याच्याने आपल्याला धडधडीत धुळे महानगरपालिकेचा प्रशासनाचा किती भोंगळ कारभार चाललाय, किती भ्रष्टाचार चाललाय या इथे नमूद होतो। बस धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। धुळे शहरात 2018 साली समाविष्ट झालेलं वलवाडी महानगरपालिकेत क्षेत्र महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारे मूलभूत सुविधा वलवाडी उपनगराला किंवा हातवाडीच्या गावांना पुरवलेला नाही। 1-2 रस्ते सोडल्यानंतर वलवाडी शहर हे पूर्णपणे खड्डेमय असून कचरा गाडी घंटा गाडी येत नाही, नाली नाल्या नाही, गटारी नाही, पथदिवे सुद्धा बंद आहेत। आणि या अधिकाऱ्यांच्या डोकं ठिकाणावर आहे का? ज्या व्यक्तीने जो कर 22 पर्यंत कर भरलेला आहे अशा व्यक्तींना देखील महानगरपालिका नोटीस पाठवते। या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? जो मालमत्ता कर घरांवर जो क्रमांक टाकलेला आहे त्या घरावर माझ्या घरावर जो मालमत्ता क्रमांक आहे तो ऑनलाईन चेक केला तर तिसरा मालक त्या घरावर दिसतो। असा भोंगड कारभार हा महानगरपालिकेच्या अधिकारी इथे चालवत आहे। आणि या पठाणी वसुलीच्या निषेधार्थ आम्ही शिवसेनेच्या वतीने या नोटिसांची आज होळी करून आम्ही महानगरपालिकेचा निषेध करणार आहोत। या अधिकाऱ्यांचं डोकं ठिकाणावर नाहीये।